वरील ड्रग्स पार्टी प्रकरणातील साक्षीदार किरण गोसावी हा पुणे पोलिसांकडे दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात फरार आहे तो भारताबाहेर पळून जाण्याची शक्यता लक्षात घेत त्याच्या विरोधात पुणे पोलिसांनी लुकआउट नोटीस काढली आहे फरासखाना पोलीस ठाण्यात गोसावी याच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याचे पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनी सांगितलं आर्यन खान ड्रग्स प्रकरणामुळे साक्षीदार किरण गोसावी चर्चेत आला गोसावी हा या प्रकरणात पंच साक्षीदार होता असे एन सी बीने स्पष्ट केले असले तरी आर्यनला पकडून आणताना गोसावी कॅमेरात कैद झाला आहे आर्यन सोबत त्याने काढलेला सेल्फी व्हायरल झाला आहे याच गोसावीवर पुण्यात फराज पोलीस ठाण्यात दोन हजार अठरा मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या पुण्यातील एका तरुणाने तक्रार दिली होती गोस्वामी याने आपल्या फेसबुक पेजवर मलेशियात हॉटेलमध्ये नोकरीची संधी अशी पोस्ट टाकली होती त्याला चिन्मय देशमुख या तरुणाने प्रतिसाद दिला होता त्याच्याकडून तीन लाख रुपये घेऊन गोसावीने मलेशियाला पाठवले मात्र तिथे नोकरी न दिल्याने तो भारतात परत आला त्यानंतर त्याने फराझखाना पोलिसांकडे तक्रार दिली होती या गुन्ह्यात गोसावी फरार आहे त्यामुळे आता फराझखाना पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे किरण गोसावीने आपल्यासह पालघर मुंबई आंध्र प्रदेशातील अनेकांची नोकरीच्या अमिषाने फसवणूक केली आहे दिल्लीतील तरुणांनाही त्याने फसवले आहे त्यामुळे दिल्ली पोलीसही त्याचा शोध घेत असल्याचे चिन्मय देशमुख यांनी सांगितले